हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आणि आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आमच्या घरी माझ्या बहिणीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे. तर त्यानिमित्त आम्ही कशाप्रकारे तयारी केली, म्हणजेच पूर्ण कार्यक्रम आम्ही घरच्याच घरी कशाप्रकारे पार पाडला, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग बघूयात. तर सुरुवात बघा, मेहंदीपासून आम्ही सुरुवात केलेली होती. तर आदल्या दिवशीच आम्ही घरच्या घरीच मेहंदी काढलेली होती, म्हणजे दुसरी एक बहीण आणि मी, आम्ही दोघींनी, म्हणजे कोणतीही गोष्ट आम्ही बाहेरून केली नाही, सगळ्याच गोष्टी आम्ही घरीच केल्या. मेहंदीपासून मेकअप म्हणा किंवा डेकोरेशन किंवा सगळे फराळासुद्धा आमच्या बायकांनी घरच्याच घरी बनवलं होतं. पूर्ण तयारी आम्ही घरीच केलेली होती. तर खूप मोठा कार्यक्रम नाही, फक्त घरच्याच घरी ओटी भरण्याचा होता, त्यामुळे खूप जास्त मोठाही कार्यक्रम नव्हता. जेवढं पण काही होतं थोडंसं ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर पूर्णपणे मेहंदी तयार झालेली आहे, म्हणजे काढून हातावरती. तर बघा, अशा प्रकारे आम्ही घरच्याच घरी दोन बहिणींनी मिळून असं मॉम टू बी किंवा बाळाचं छोटंसं सिम्बॉल अशी छान मेहंदी काढलेली आहे. म्हणजे होणाऱ्या आईला थोडंसं छान वाटावं, म्हणजे नाही का, तिचं थोडंसं कौतुक व्हावं. एक थोडंसं सेन्सिटिव्ह असते या टायमिंगला आई होणारी, तर त्यामुळे थोडंसं फुलांनी सजवायचं असतं, तिलासुद्धा सजवायचं असतं, किंवा जिथे कार्यक्रम असतो तिथे पण सजवायचं असतं. तर बघा, घरच्या घरी आमची फुलांची जी सजावट आहे तीसुद्धा आम्ही घरच्याच घरी करत आहोत. तर एका आडशीटवरती कुणीतरी येणार ग हे आम्ही दोऱ्याने म्हणजे शिवून घेतलेलं होतं ते नाव असं छान. तर याच्यामध्ये परत सगळ्या माझ्या बहिणी आणि माझी वहिनी आम्ही सगळ्यांनी तयारी केली होती. तर जे डेकोरेशन आहे ते पुढे तुम्हाला परत दिसेलच. तर ही पूर्णपणे आमचं दिवसभराचं मेहनत आहे, म्हणजे आम्ही जी तयारी केलेली होती ती. तर एकही बलून न वापरता एकदम पारंपरिक पद्धतीने, म्हणजे अगदी केळीची पानं, झेंडूची फुले, पानं फुले यांनी आम्हाला डेकोरेशन करायचं होतं, आणि ते आम्ही शेवटी पार पाडलं. तर खूप छान पूर्णपणे तयारी केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळेजण तयार करतो, त्यामुळे एक आनंद असतो, काहीही करायला आम्हाला उत्साह म्हणजे वाटतो. तर थोडी छोटीशी रांगोळी पण आम्ही अंगणात काढलेलीच होती. आणि त्यानंतर म्हणजे ज्यावेळेस होणाऱ्या आईला मेकअप करायचा होता, म्हणजे तिचा जे साज होता तो बघा, एकदम साडीपासून ते ज्वेलरी. तर अशा प्रकारे थोडंसं ते पण आम्ही नाही का थोडंसं एक फोटोशूटसाठी तयार केलेलं होतं, आणि ते परत पूर्णपणे अंगावरती तर येणारच होतं. तर खरं तर ही जी ज्वेलरी आहे ती ओरिजिनल नाही, म्हणजे फुलांची जी आहे ती. अगोदर कसं राहायचं की नाही का, म्हणजे फुलांची ज्वेलरी पण असायची जी आईला घातली जाते तीसुद्धा, पण आता अशा प्रकारे भेटते, त्याच्यामुळे आम्ही फक्त फुलांचं डेकोरेशन केलं आणि ही जी ज्वेलरी आहे ती बाहेरून मागवलेली होती आणि ती मग घातली. आणि लग्नाच्या नंतर म्हणजे लग्नात किंवा हळदीला जसं आपण सजतो एवढं ज्वेलरी घालतो, पूर्ण मेकअप केलेला असतो, तसं परत नाही का ह्या गोष्टी फक्त डोहाळे जेवणात होतात. सगळं बाजूबंदपासून नथ, बिंदी म्हणा किंवा हे फुलांचे जे दागिने असतात ते डोहाळे जेवणाला घातले जातात. आणि एवढं छान वाटतं, म्हणजे एकत्र होणारी आई असते, सगळ्यांचं अट्रॅक्शन असतं की नाही का, म्हणजे तिचं एक कौतुक असतं किंवा तिला काय पाहिजे, हवं ते नको, त्यासाठी सगळेजणच प्रयत्न करत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम असं एक छान असतो त्या आईसाठी. तर जेवढं होईल तेवढं आम्ही पण चांगला होईल असा प्रयत्नच केलेला आहे घरच्या घरी. तर बघा, पूर्णपणे जे आहे ते मेकअप, म्हणजे एवढं असं गजरे वगैरे फुलं, म्हणजे जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आम्ही छानच करायचा प्रयत्न केला आहे. आणि आदल्या दिवशी मेहंदीपासून ते आदल्या दिवशी आमच्या बायकांनी फराळ वगैरे, म्हणजे जे पण डोहाळे पुरवायचे असतात, ज्या वस्तू, मासवडी किंवा आळूची वडी त्या दिवशी, पण मासवडी आदल्या दिवशी, दुसरे जे फराळाचे पदार्थ असतात ते आदल्या दिवशीच तयार केलेले होते. म्हणजे सगळ्या गोष्टी अशा घरच्या घरी, कसं राहतं ना, जास्त बायका आहेत आमच्या घरी, मुली पण आम्ही जास्त आहेत, त्यामुळे बरेच कार्यक्रम असे आम्ही घरच्या घरी असं पार पाडत असतो. आणि खूप छान वाटतं, एक एन्जॉय पण होतो सगळ्या गोष्टी करताना, जास्त लोके असतात म्हणून. आणि आता हे पूर्णपणे तयार झालेलं बघा, कुणीतरी येणार गं असं मस्त आम्ही ते कार्डबोर्डवरती विणलेलं आहे. आणि जी साईडला जी जागा दिसते त्यानंतर शियाच्या पायाचे हळदी कुंकाचे ठसे घेतले, त्यामुळे ते खूप सुंदर दिसत होतं. आणि जे तयार झालेलं डेकोरेशन होतं ते अशा प्रकारे मस्त केळीची पानं लावलेली होती एका भिंतीला हॉलच्या, आणि ते मधोमध ते कार्डशीट लावलेलं होतं, पूर्ण फुलांच्या माळा केलेल्या ज्या होत्या त्या अशा सोडलेल्या होत्या. आणि असं एकदम मस्त पारंपरिक प्रकारचं असं एक नाही का डेकोरेशन दिसत आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचं झगमग नाही. त्यानंतर फराळामध्ये सुद्धा सगळे जे मिठाई वगैरे किंवा आंबट गोड, मासवडी, आळूची वडी, घाऱ्या पुऱ्या, तिखट पुऱ्या, त्याबरोबर चिंच, कवट, बोरी यासुद्धा गोष्टी सगळ्या जमा केलेल्या होत्या. शक्य होईल तेवढं घरच्याच घरी हे आम्ही थोडंसं मॅनेज केलेलं आहे. Thank you.
अरे मी है तू नको टेंशन घेऊ ते तिकडे मग दिसती बर्फी 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 निघली बर्फी काय खात बाण किती प्रेम आहे किती प्रेम आहे.